विश्वचषकामध्ये भारतीय संघ अपराजित असल्यामुळे संघाकडून अपेक्षा देखील तेवढ्याच वाढल्या आहेत. मात्र गेल्या 6 सामन्यांचा विचार केला असता यामध्ये भारतीय संघासमोरील 4 समस्या आहेत त्यात जैसे थे असल्याचं चित्र आहे. एकीकडे भारतीय संघ सलग विजयी होत असल्याने या 4 समस्यांवर कोणतीही चर्चा होत नाहीये. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. त्यामुळे कोणत्या आहेत या 4 समस्या जाणून घेऊ या व्हिडिओ मधून सविस्तर. यामध्ये पहिली समस्या आहे ती म्हणजे शुभमन गिलची सुमार कामगिरी. कारण भारताचा स्टार सलामीवीर खेळाडू शुभमन गिलची बॅट सध्या शांत आहे. या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेली आहे. दुखापतीमधून सावरून त्याने संघामध्ये कमबॅक केलंय खरं, मात्र अद्याप देखील त्याच्या कामगिरीचा संघाला तितकासा फायदा झालेला नाही. या स्पर्धेमध्ये शुभमन गिलने आतापर्यंत 4 वेळा फलंदाजी केली. यामध्ये त्याने केवळ एकच अर्धशतक केलंय, त्यामुळे त्याची ही कामगिरी निराशाजनक मानली जाते. आणि त्यामुळे शुभमन गिलची हीच कामगिरी पुढील सामन्यांमध्ये देखील अशीच चालू राहिली तर भारतासाठी ही मोठी समस्या ठरणार आहे. आणि त्यानंतरची दुसरी समस्या आहे ती म्हणजे सिराजच्या गोलंदाजीची धारच सध्या गायब झाल्याचं चित्र आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीची चर्चा होती आहे, त्याचबरोबर याच गोलंदाजीच्या जोरावर संघाने दमदार कामगिरी देखील केलेली आहे. यामध्ये शमी, बुमराह, कुलदीप यादव या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये धार दिसून येते. मात्र दुसरीकडे सर्वात वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या सिराज याच्या कामगिरीमध्ये मात्र अपयश येताना दिसून येत आहे. दरम्यान आशिया चषकामध्ये याच सिराजने घातक गोलंदाजीच्या जोरावरच संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. मात्र वर्ल्ड कपमध्ये अद्याप देखील त्याला त्याची ही कामगिरी साध्य करता आलेली नाही. तर विश्वचषक स्पर्धेमध्ये सिराजने आतापर्यंत झालेल्या 6 सामन्यांमध्ये केवळ 6 विकेट घेतल्यात, त्यामुळे त्याची अशीच कामगिरी सुरू राहिल्यास ही गोष्ट टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकते. पुढची समस्या आहे ती म्हणजे हार्दिक पांड्या. आता हार्दिक पांड्या थेट सेमी फायनल मध्येच आपल्याला खेळताना दिसणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू असलेला हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे, त्यामुळे सध्या संघाची बाजू थोड्याफार प्रमाणात का होईना कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये हार्दिकला दुखापत झाली होती, त्यामुळे सध्या तो बंगळुरूतील अकादमीमध्ये उपचार घेतोय. मात्र अद्यापही अशी निश्चित माहिती समोर आलेली नाही की सेमी फायनल मध्ये हार्दिक पांड्या खेळताना दिसणार आहे. मात्र अद्याप देखील विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याचं पुनरागमन होणार की नाही याची निश्चित माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर दुसरीकडे तो सेमी फायनल मध्ये खेळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील 3 सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आपल्याला खेळताना दिसणार नाहीये. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना संधी दिली जाते. आता भारतीय संघासमोरची चौथी समस्या आहे ती म्हणजे श्रेयस अय्यरची कमजोर कामगिरी. श्रेयस अय्यरला चांगली संधी मिळाली होती, मात्र त्याला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. न्यूझीलंड सोबतच्या त्याचबरोबर इंग्लंड सोबतच्या सामन्यात देखील तो अडखळतच खेळताना दिसला. या दोनही सामन्यांमध्ये तो अगदी शॉर्ट पिच चेंडूवर खेळताना दिसला, त्यामुळे त्याची पहिलीच असलेली कमजोरी अद्याप देखील कायम असल्याचं दिसून आलं. विश्वचषक स्पर्धेमध्ये अय्यर आतापर्यंत 6 सामने खेळला. या 6 सामन्यांमध्ये केवळ त्याला एकच अर्धशतक करता आलंय, त्यामुळे अय्यरची ही सुमार कामगिरी भारतीय टीमसाठी टेन्शन देणार ठरू शकते. त्यामुळे मंडळी, टीम इंडियाच्या या 4 समस्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचबरोबर आम्हाला अशा आणखी कोणत्या बाजू आहेत ज्या कमजोर किंवा जमेच्या बाजू आहेत टीम इंडियाच्या, त्या कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्स अप मराठीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.